गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत होते, पण दस्तूर खुद्द मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या त्यांच्या वडनगर या जन्मगावातच काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव केला आहे. भाजपच्या नारायण पटेल यांचा काँग्रेस उमेदवार आशा पटेल यांनी तब्बल 19,000 मतांनी धोबी पछाड दिली आहे. दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून एकूण 182 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसने 79 जागा जिंकत जोरदार टक्कर दिली. तर हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांपैकी भाजपने 44 जागा जिंकत आपला वर्चस्व कायम ठेवला आहे. इथे काँग्रेसला 21 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सांगोला शहरातील अधिकृत असलेले गाळे हटविले जातात, पण सतीश सावंत ह्या नगरसेवकाने पदाचा गैरवापर करून अनधिकृत गाळे उभारले आहेत. याबद्दल 28 सप्टेंबर 2017 रोजी मुख्याधिकारी सांगोला याने लेखी तक्रार अर्ज देऊनही अद्याप कारवाई न केल्यामुळे सांगोला नगर परिषदेसमोर सांगोल्यातील किशोर मामाणे यांचे आमरण उपोषण चालू आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असे किशोर मामाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नगरसेवक सतीश सावंत यांनी केलेल्या अतिक्रमण काढण्याबाबत गेल्या 3 महिने झाला अर्ज दिलेला होता. अतिक्रमण अजूनही अद्याप काढलेलं नाही. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेअंतर्गत जलकुंभाचे बांधकाम करत असताना 11 डिसेंबर रोजी शब्बीर खान या कामगाराचा जलकुंभावरून खाली पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतोष कन्स्ट्रक्शनचा संचालक संतोष मुरकोडे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली होती. त्यानुसार हिंगणघाट पोलिसांनी संतोष मुरकोडे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून संतोष मुरकोडे हा फरार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. बुधवारी 13 डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला होता. त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अल्पावधीतच आपल्या कार्याने जबाबदार व निर्भीड अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील तहसीलदार स्वप्नाली डोईफोड यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल 12 अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दूसरी कार्रवाई जो सिंधुर घाट पे है वहाँ पर भी वो सात जो ट्रक थे वो भी वहाँ से भगने की कोशिश कर रहे थे. उन पर भी रात को साधारणतः 2 बजे जो तहसीलदार मैडम उनकी जो टीम है उनकी टीम की ओर से वहाँ पे वो कार जो सिंधुरा फाटा है वहाँ पे दरमियान वो 5 ट्रक हम रात को मिले थे उस पर भी वो कार्रवाई करके हुए पूरे ट्रक वहाँ यहाँ तहसील कार्यालय में जमा कर दिए. पुलगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता येऊन 1 वर्ष लोटून गेलं तरी शहरात एकाही विकास कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याचा आरोप करत काँग्रेस बसपा आणि अपक्ष अशा 9 नगरसेवकांनी मागील 3 दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. एकीकडे मोदी संपूर्ण देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जागवण्याचं काम करत आहे आणि पुलगावमध्ये जिकडे तिकडे घाणच घाण पसरलेली आहे, जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, स्वच्छता होत नाही, साफसफाई होऊन नाही राहिली, त्यामुळे गावामध्ये मच्छर, गंदगी, डेंगू अनेक प्रकार रोगराईचे प्रकार सुरू झालेले आहेत. या सर्व मागण्यासाठी नगराध्यक्षाला आम्ही अनेकदा साकडे घातले, परंतु त्या नगराध्यक्षा शीतलताई संजय गाते यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. या उपोषणाला काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती मनोज बसू यांच्यासह शिष्टमंडळाने भेट दिली होती, पण अद्याप एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने अथवा नगर परिषदेच्या अध्यक्षांनी भेट न दिल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. निसर्गरम्य वातावरणात लाल नाला प्रकल्पाच्या कुशीत असलेल्या हनुमंताची महती वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यातील उसेगाव येथे भरणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने कायम आहे. शेकडो वर्षांपासून हनुमान मंदिर परिसरात भरणाऱ्या कृष्णपेठ धूर यात्रेची परंपरा अद्यापही कायम आहे. या निमित्ताने लाखो भाविकांची आज रीघ लागली होती. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या सोमवारला या कृष्णपेठ यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेसाठी आलेले प्रत्येक कुटुंब येथे येऊन आपापली चूल मांडून नैवेद्यासाठी गव्हाचे लाडू आणि रव्याचा शिरा बनवतो. या शेकडो चुलींमुळे जो धूर पसरतो त्याचमुळे या यात्रेला धुराची यात्रा असे म्हणतात. पौराणिक देवस्थान म्हणून इथं उद्यास आलो होतं पहिल्यापासून. आमच्या वाटवाटील आजोबा अशा याच्यातून त्यानंतर धरणाच्या माध्यमातून पुनर्वसनाचं काम आलं. पुनर्वसनाच्या कामातून त्या मूर्तीची त्या ठिकाणून
संत लोकांच्या माध्यमातून वासुदेव महाराज, चहालंगडीवाले आणि कार्तिक स्वामी महाराज चपराळावाले यांच्या माध्यमातून ते देवस्थान म्हणजे मूर्तीला इथं पुनर्स्थान स्थापित करण्यात आलेलं आहे. त्यापासून यात्रेचं असं भयंकर स्वरूप आलेलं आहे. यात्रेनिमित्ताने 11 डिसेंबर पासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दररोज भजन, पूजन, कीर्तन, भारूड, हरिपाठ आदी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व श्री पुंडलिक बोरकर महाराज यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. विलास नवकरे सह बुलेटिन 7 न्यूज वर्धा. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.